तहसील पुलिस थाना अंतर्गत डीबी पथक रात के दौरान गश्त कर रही थी, उसी दौरान डीबी पथक को एक एक्टिवा पर आरोपी सोहेल उर्फ माया सिराज खान पठान संदेहास्पद रूप से जा रहा था। पुलिस ने आरोपी को गिरफ्तार कर पूछताछ करने पर और दो दुपहिया वाहन चोरी करने की बात कबूली है। साथ ही आरोपी से 1,20,000 रुपए जब्त किए गए हैं। पुलिस द्वारा आरोपी की जाँच की जा रही है। तहसील पुलिस स्टेशन अंतर्गत एक सोहेल उर्फ माया सिराज खान पठान वय 22 वर्ष राहणार गरीब नवाज मस्जिद जवळ मोमिनपुरा नागपूर हा रेकॉर्डवरील आरोपी आहे। दिनांक 7 आणि 8 दरम्यान रात्रपाडी गस्त करणारे डीबी पथक होते, त्यांना एक भरधाव वेगाने ॲक्टिवा मोटरसायकल संशयास्पदरित्या जाताना दिसली, त्याचा पाठलाग करून त्याला थांबवले आणि मोटरसायकलची पाहणी केली असता डिक्कीमध्ये चाकू मोठा चाकू मिळून आला। मोटरसायकलसह त्याला पोलीस स्टेशनला आणून चौकशी केली असता सदरची मोटरसायकल ही चोरीची असल्याचे सिद्ध झाले आणि नंतर त्याचा आपण PCR घेतला। PCR मध्ये त्याने अजून 2 मोटरसायकल ॲक्टिवा व 3 चाकी ॲटो आणि एका ठिकाणी 50,000 रुपयाची नगदी चोरी केल्याचे कबूल केले, असे त्याने एकंदर 4 गुन्ह्यामध्ये त्याला अटक करण्यात आली आणि एकूण 1,20,000 रुपयाचा माल जप्त करण्यात आला आणि पुढील तपास सुरू आहे।